वेलकम टू सुभजितू लाईफस्टाईल आज आपण काय बघणार आहोत हे तुम्ही थमनेलमध्ये बघितलंच आहे एकदम वॉटरिंग रेसिपी आहे आणि या पोटाला थंडावा देणाऱ्या असे रेसिपीज आहेत ह्या कारण दही आणि पुदिन्याची चटणी वगैरे इमली गुळाची चटणी हे वगैरे खूप छान टेस्ट देते यांना चाटला तर एकदम आहे ना मस्त रेसिपी तर चला मग आपण ही रेसिपी कशी बनवायची हे बघूया स त्याआधी मी सांगते जर सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब नक्की करा कारण यापुढेही अशा चाटच्या रेसिपीज येणार आहेत आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की रेसिपी कशी वाटली तर चला मग बघूया आपण ही रेसिपी कशी बनवायची एकदम मस्त क्रिस्पी क्रंची आणि एकदम मस्त रेसिपी आहे झटपट बनते तर चला हाय गाईज मी शुभांगी आणि स्वागत करते माझ्या चॅनल सुबोधित मध्ये तर आजच्या आज पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे मी तर आजची ही नवीन रेसिपी कशी आहे आणि कशी बनवायची हे तुम, तुम्ही त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडला तर कर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा सुतू लाईफटाईल चॅनलला हा आवडला तर एक लाईक करा नक्की आणि मध्ये सांगा की हा व्हिडिओ कसा आहे ही रेसिपी कशी आहे यासाठी तर चला मग आजच्या नवीन खूप छान मजेदार रेसिपीला सुरुवात करूया तर चला इन्ग्रेडियंट्सची लिस्ट मी इथे तुम्हाला दाखवतेच आहे तर आपण इथे एक बाउल मैदा घेतला आहे आणि वन फोर टेबल स्पून अजवाईन घेतलं आहे म्हणजे थोडंसं जस्ट एका चिमटे ओढ़ आणि इथं थोडंसं तेल घातलं आहे मोहनसाठी आणि आपण इथे मीठ घातलेलं आहे तर हे सगळं मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित ते मिक्स केल्यानंतर हाताला असं छान गोळा बनेपर्यंत आपल्याला ते मन द्यायचे आहे त्याला तेलाचं किंवा तुम्ही यात तूपही घालू शकता मॅक्झिमम लोक तूप घालतात तुम्ही बघू शकता असं गोळा हातात आलं पाहिजे तसं आपल्याला हे सगळं घोडून घ्यायचं आहे आणि आत्ता आपण याचा गोळा करून घेऊ व्यवस्थित पूर्ण याचा गोळा असं सॉफ्ट नाही करायचा आहे घट्ट करायचे आहे आणि आता पंधरा वीस मिनटं याला आपण साईडला ठेवून देऊ आणि पंधरा वीस मिनटं झाल्या त्यानंतर काढून आपण याचं छान एक गोळा बनवून घेऊ बरोबर सॉफ्ट असं सा छान साईडला ठेवल्यानंतर छान गोळा बनतो त्याचा सॉफ्ट सौफ सॉफ्ट तर चला मग आता आपण याची पोळी लाटून घेऊया व्यवस्थित पातळसर पोळी पाहिजे याची नाहीतर मग पुरीसारखं फुगेल ते पुरीसारखं फुगलं नाही पाहिजे आपल्याला म्हणून ते तर खूप पातळ मी इथे लाटून घेतलं ला आहे छान फोर्क मी त्याला छिद्र करून घेतले आहे आणि माझ्याकडे असं एक थोडंसं धारदार वस्तू होती त्याच्यानिमित्तान त्याला गोल गोल असं कापून घेतल्या तुम्ही कोणत्याही साहित्याने कापून घेऊ शकता असं गोल गोल किंवा तुम्ही छोटे छोटे गोळे करूनसुद्धा कापून घेऊ शकता आता इथं तेल तापत ठेवलं होतं मी तेल तापलेलं आहे मीडियम लो हीटवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तर चला मग आपण हे छान तळून घेऊया तुम्ही याचे साईज तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता मला अगदी छोटी साईज पाहिजे म्हणून मी छोट्या साईजनेच केले आहे ते व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत अलटून पलटून यांना तळून घ्यायचं आहे आणि आपले हे रेडी आहेत पापडी चाट बनवण्याची तर चला आता आपण दही घोडून घेऊया बरोबर तर इथे मी एका वाटीत दही घेतली आहे त्यात पावडर करून घेतलेले आहे साखरेचं आणि ते पावडर मी यात घालते आहे दोन चमचे तुमच्याकडे जशी दही पाहिजे असेल तुम्हाला त्या क्वांटिटीमध्ये साखर घाला कितपत तुम्हाला गोड आंबट पाहिजे आहे ते ताजी दही आहे त्यामुळं गोडच आहे म्हणून साखर कमी घातली आहे छान असं क्रिमी येईपर्यंत तुम्हाला हे घोळून घ्यायची आहे चला तर मग आता पापडी आपण सर्व करूया व्यवस्थित तर चला मग आता हे मस्त पापडी असे एका बाजूला एक मस्त तुम्ही इथे लावून घ्या आणि मग तुम्ही बघू शकता किती छान क्रंची आपली पापडी झाली आहे सुद्धा अप्रतिम लागते आणि हे मी एडिटिंग करता करता बघता बघताच माझ्या तोंडाला पाणी सुटत आहे खाऊन तर झालेलंच आहे पण तरीसुद्धा असं वाटते आत्ता खाऊया तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा अशी मी इथे आलूचे काही काप करून घेतले आहे बॉईल केलेला आलू आहे हा त्याला तुम्ही तुमच्या हवं तसं काप करून घ्या आणि इथे तुम्ही स्प्रेड करा त्याला ठेवा पापडीवर इथे कांदे घालून घ्या बारीक चिरून घेतलेले त्यावर दही घाला मस्त जे घोडून घेतली होती आपण ती त्यानंतर आपण इथे कोथिंबीर घालूया थोडीशी हिरवी चटणी घालूया इथे आपण थोडीशी लाल चटणी घालून घेऊया लाल चटणीची हिरवी चटणीची रेसिपी मी तुम्हाला शेअर केलेलीच आहे त्यातून बघा मी इथे चाट मसाला आणि लाल तिखट आणि काळा मीठ मी इथे स्प्रिंकल केला आहे थोडं थोडं आणि त्यानंतर आपण ही जी पापडी बारीक करून ठेवली होती ती पापडी मी यावर घालत आहे त्यानंतर शेव घालून घेऊया थोडंसं तुम्हाला माहितीच आहे जर आपल्या चाटमध्ये शेव नसेल तर त्याची चव थोडीशी कमी होऊन जाते आणि आता मी थोडीशी पापडी त्याच्या बाजूला पुन्हा सजवण्यासाठी ठेवली आहे आणि आता थोडंसं पुन्हा यामध्ये मी दही घातला आणि रेड चटणी घातली आहे आणि हिरवी चटणी आणि कोथिंबीर आणि आत्ता आपलं हे चाट खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही बघू शकता किती छान मस्त आपलं चाट दिसत आहे आणि हे बघूनच आल आलं असेल तुमच्या तोंडाला पाणीसुद्धा तर नक्की बनवून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी अशा छानशा रेसिपीज अपलोड करू शकेन मोटिवेटेड होऊन आणि नक्की बनवा कमेंटमध्ये सांगा ही चाटची रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही बनवलं की नाही कमेंट करत नाही यार कमेंट करत जा म्हणजे कसं मला माहीत पडेल की आवडली की नाही आवडली तुम्हाला रेसिपी माझ्या मुलाला आता फारच आवडलं एकदम चटोरे फुडी आहोत आम्ही दोघेजणं आणि खूप प्रचंड आवडते तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच छानसा बरोबर पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा खात रहा हात धूत रहा कोरोना वाढत चाललाय आणि हेल्दी राह आणि हेल्दी डिश पण खा बा बाय टेक केअर